हॅलो फ्रेंड्स, मागील व्हिडिओ मध्ये आपण डार्क आणि लाइट रंग कलरचा शेरवानी ड्राय क्लीनिंग केला होता। आज आपण लिनन फॅब्रिक मध्ये सूट ड्राय क्लीनिंग करणार आहोत। आज आता करण्याची प्रोसेस, फर्स्ट बकेट मध्ये आपण 3 कॅप्स लिक्विड घेणार आहोत। सेकंड बकेट मध्ये 1 आणि थर्ड मध्ये 1। त्याचप्रमाणे सिल्की वॉश आहे ते फर्स्ट बकेट मध्ये घेणार। कलर फिक्सिंग आहे ते 1 कॅप। ते आपण आता 1 कॅप स्टेन रिमूवर टाकणार आहोत। हे सूट आहे आणि हे सूट मी आता अशा प्रकारे याच्यात फर्स्ट बकेटमध्ये डीप केलं। तुम्ही बघू शकता अशाच प्रकारे तुम्ही ब्रोकेड सूट, लिनर, वेलवेट अशा टाईपचे वेगवेगळे सूट या प्रोडक्टमध्ये ड्राय क्लीनिंग करू शकता। कोट आहेत, असे ऑल मटेरियल तुम्ही या सूट ड्रायक्लीन या प्रोडक्टमध्ये ड्रायक्लीनिंग करू शकता। बघा कुठे स्टेन्स असतील तर थोडं स्टेन घेऊन याच्यावरती असं रब करू शकता। ब्रशची आवश्यकता असेल तर तुम्ही ब्रश पण यूज करू शकता। हे अशा प्रकारे तुम्ही हे बघा, हे असे 15 मिनिट आपल्याला फर्स्ट बकेटमध्ये ड्रायक्लीनिंग करायचं आहे। फर्स्ट बकेटमध्ये या सूटला 15 मिनटं झालेले आहेत। आत्ता आपण सेकंड बकेटमध्ये 5 मिनटं हा सूट ठेवणार आहोत। तुम्ही बघू शकता सेकंड बकेटमध्ये या सूटला 5 मिनटं झालेले आहेत। आत्ता आपण थर्ड बकेटमध्ये परत 5 मिनिटं आपण ठेवणार आहोत। आता आपण वेस्ट कोट आणि पॅन्ट सेम प्रोसेस प्रमाणे फर्स्ट बकेटमध्ये 15 मिनिट्स, सेकंड बकेटमध्ये 5 मिनिट, थर्ड बकेटमध्ये 5 मिनिट्स ड्राय क्लिनिंग करणार। ड्राय क्लिनिंगची प्रोसेस कम्प्लीट झालेली आहे। मी सांगितलेल्या सर्व स्टेप्स फॉलो करणे गरजेचं आहे म्हणजे आपलं ड्राय क्लिनिंग व्यवस्थित होईल। आता आपण या सूटला स्पिन करूया। सूटचं स्पिनिंग कम्प्लीट झालेलं आहे। ड्रायक्लीन केलेल्या कपड्यासोबत नॉर्मल धुतलेले कपडे स्पिन करू नये, तसेच नॉर्मल पाणीही वापरू नये, ही आपण दक्षता घ्यावी। थँक्यू।